जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिर 2019 या भव्य महाआरोग्य शिबिराचा पहिला दिवस नुकताच संपन्न झालाय. पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर विविध शहरातील नागरिकांनी या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. पहिल्या दिवशी जवळपास 15,000 नागरिक आणि 10,000 विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी केली आहे. संबंधित आजार आणि त्यासाठी लागणारी उपचार प्रक्रिया सुरू करण्यात आली. पायाने अपंगत्व असलेल्या 10 रुग्णांना जयपूर फूट अँड कॅलिपर्सचे वाटप करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि सिने अभिनेत्री नेहा देवकर यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तसेच कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता ओमप्रकाश शेटे यांनी निरोगी आरोग्य प्राप्तीसाठी नागरिकांना मार्गदर्शन केले. डॉक्टर जयश्री तोडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. करिअर महोत्सव या कार्यक्रमात 10वी आणि 12वी नंतर काय या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील विविध प्रकारचे कोर्सेस आणि त्यासाठी लागणारी प्रक्रिया याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले पत्रकार, त्याचप्रमाणे फोटोग्राफर, छान आमचे तरुण मित्र मैत्रिणी जे इथे आलेत त्यांना सगळ्यांना सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण वर्षात पहिल्यांदा भेटतोय माझ्यामध्ये. खरं तर हा कार्यक्रम मला माहितीच नव्हतं की हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे आणि मला काल रात्री कळलं की मला दाजींच्या कार्यक्रमाला यायचं आहे. आरोग्य शिबिर, अटल महाआरोग्य शिबिर आणि करिअर डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जे आज आवर्जून उपस्थित आहेत ते मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी सचिव माननीय ओमप्रकाशजी सेते, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या डॉक्टर जयश्रीताई तोडकर, अशोक नंदापूरकर, भार्गवी चुरमुले, तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समितीचे अध्यक्ष ममताताई गायकवाड, एकनाथ पवार, डॉक्टर माकन, डॉक्टर सोनवणे, डॉक्टर कोकाटे, डॉक्टर ननवडे, ह्या आरोग्य शिबिरासाठी जेवढ्यांनी श्रम घेतले ते सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींना, खरं तर आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन एवढ्याचसाठी केलं की सर्व अर्थानं आपला भारतीय नागरिक सक्षम कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नवत राहणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की सामर्थ्यहीन लोक परमेश्वरालाही आवडत नाहीत. जर आपल्याला सामर्थ्यवान व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपण निरोगी असणं गरजेचं आहे आणि निरोगी असण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते आपण सर्वजणांनी करण्याचा प्रयत्न करावा. खरं तर आपण सामर्थ्यवान नुसतं ताकदीच्या दृष्टीने नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही आपण सामर्थ्यवान कसं होऊ यासाठी प्रयत्न कर. शिक्षणामध्ये याची काही तरतूद केली पाहिजे का असं वाटतं? बिलकुल. आज बहुतांशी रोगाचा जो प्रकार आहे तो सेंद्रिय शेती नसल्याचा हा दुर्दैवी फटका आहे असं मला वाटतं. कारण अन्नातली मिसळ, दररोज येणाऱ्या अर्ध्यापेक्षाही जास्त फाईल आज कॅन्सरकडे आहेत. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल, ही स्थिती जर अशी राहिली तर 2025-30 पर्यंत भारतातल्या प्रत्येक घरामध्ये एक कॅन्सरचा रुग्ण असेल. त्यामध्ये केमिकलचा जो आज काही फूड्समध्ये मारा आहे हा महत्त्वाचं कारण आहे. पेस्टिसाईड जे भाजीपाल्यावरती फवारलं जातं, महिला किंवा एक आई आहे ना, त्याने आपण महिलांना काय संदेश द्याल की त्यांनी कसं आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा कसं जपलं पाहिजे? कारण की आजकालचे गृहिणी जे आहेत त्या बऱ्याच आय टी सेक्टरमधल्या आहेत, ऑफिसेसला जातात, पाळणाघरामध्ये मुलांना ठेवतात, काय सांगायला? मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण कुटुंबाच्या हेल्थचा विचार करतो त्यावेळेला तिथे हेल्थ रिलेटेड कल्चर डेव्हलप करणं हे पेरेंट्स म्हणून आई आणि वडील ह्या दोघांचंही काम असतं आणि त्याच्यासाठी दोघांनी स्वतःला पहिल्यांदा सशक्त, सक्षम आणि हेल्दी ठेवणं आवश्यक आहे.
आताच्या बदलत्या काळामध्ये लोकांचा सगळं इन्क्लिनेशन फास्ट फूड जंक फूड ह्याच्यासाठी आहे आणि ते हेल्थसाठी अतिशय खराब आहे. त्याच्यामुळे दिवसानुदिवस आजार वाढत चालले आहेत. काही आजार जे वयस्कर वयामध्ये व्हायचे आत्ता ते यंग एजमध्ये बघतो, हार्ट अटॅक येणं, पॅरलिस हे सारखे आजार आत्ता 30-35